देशात चारशेचा आकडा पार काढण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा सगळीकडे फिरत आहेत गेल्या आठवड्यात नरेंद्र मोदींची सभा राज्यात अशी फेल झाली की अमित सुद्धा आज आले आणि राज्यात ते तीन सभा घेणार होते आज त्यांची पहिलीच सभा अशी फेल झाली की समोर सर्व आणि सर्व रिकाम्या खुर्च्याचं दिसत आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचं भाषण सुरू झालं आणि जनतेने पळ काढायला सुरुवात केली भाजपाने जे काही काही वर्षापूर्वी जे सांगितले होते आश्वासनं दिली होती ती एकसुद्धा पूर्ण झाली नसल्याने तसेच असं की काही राजकारण राज्यात देशात केलं आहे त्यामुळे जनता नाराज आहे आपण बघू शकता व्हिडिओमध्ये जगातला सर्वात मोठा पक्ष अशी आरोळी ठोकणाऱ्या भाजपाला सभेला गर्दी जमेना गर्दीसाठी अनेक त्यांनी युक्त्या शोधल्या मात्र जनता सभेला तर येते मात्र भाषण सुरू झाल्यावर निघून जातात त्यामुळे आता भाजप पुढे असा काही पर्याय नाही की त्यांना थांबावं त्यामुळे येत्या काळात भाजपाला निवडणुकामध्ये मोढक्का बसणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र